काय गो पाणी वळलं तू का हा गोळू सुकलो असत ना तुझो ये गो दे माझी काळजी ना फक्त तुकाचा ओके बा म्हणजे आम्ही काळजी नाही करतो पण मी काय म्हणतोय आता हे तळतळ कोण मी बसतेय मग नको नको मी केव्हा गायत्री घेते कित्या गॅस जवळ जाऊन तुझं गोरू मोरू चिरू काळ पडत ना हा आम्ही कसे करपलेलेच असतो असं दे असं दे माझ्या घरात जेवण मीच बनवते मा पण मी काय म्हणते गोदे शिल्पक जेवण बनवू घेत ना घेता गो पण मीच त्याका बनवक देणे नाही आता त्याचे खेळूचे बागडूचे दिवस आहेत ना गो पद्मा शिल्पा ते गोळे केलेले ते पटापट लाटून द्या जरा आबांची पहिली बायको होती ना तो चिवडो चांगलं बनवायची आणि तो चिवडो ना आमच्या सगळ्यांच्या घरात जायचो वय गो मी पण ऐकले एका माका कधी बोलूक नाही पण लगीन करून इले ना तेव्हा पहिल्या दिवाळीत चिवडो बनवले यांच्या पुढ्यात ठेवले यांच्या डोळ्यात आणि लगू गाय तू जसे रव्याचे लाडू बनवता ना तसे कोण नाही बनवणार गो आणि आपल्या शोभाच्या चकल्यो चकली चांगली बनवतात होय हे काकू तेल गरम करत ठेवू का असे नाव घेऊन ना माझी उगत भूक चाळवतोच आहे कळला ना आपण हैसा राव अरे लाटण्याने मारतले लाटण्याने मारतले मग असा शिल्पक बघू पण भेटायचा नाही भेटायचा नाही काही वर्षांनी शिल्प आपल्या घराकडे दिवाळी साजरा करत असतली ना आम्ही दोघं पाडवं साजरी करू आणि मी काय भाऊबीजेची भेट देऊ इतके सारे कंदील किती बनवतास मी ऑर्डर घेतलाय ना 50 कंदील बनवूचत 50 तू किती चांगलो अस रे मनोहर काका तुझ्याकडे इतकी सारी कला मग माका पण शिकव ना हा नक्की नक्की मग आता सुरू करूया नक्की नाही 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 दिवाळी झाली ना की मी तुका शिकवता आता माझी थोडी घाई असा रे मनोहर काका अरे कंदिलाचे काटे घेऊन जाऊ